नाथांची भूमी असलेल्या श्री क्षेत्र मढी येथे ग्रामस्थ होळीच्या 15 दिवस आधी होळी पेटवून भट्टीचा सण साजरा करतात. या प्रथेला शेकडो वर्षांची परंपरा असून यंदाही ग्रामस्थांनी गडाच्या पायथ्याला परंपरेप्रमाणे होळी पेटवली. नाथांची भूमी असलेल्या मढी येथे 15 दिवस अगोदर होळीचा सण साजरा करण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. यंदाही मढीच्या ग्रामस्थांनी नाथांच्या जयघोषात गडाच्या पायथ्याला अन्नछत्रावळ होळी पेटवली. मढी येथील या होळीच्या सणाला शेकडो वर्षांची परंपरा असून स्थानिक बोलीभाषेत याला भट्टीचा सण म्हणतात. परंपरेप्रमाणे मानकऱ्यांच्या हस्ते होळी प्रज्वलित करण्यात आली. धगधगत्या होळीला प्रदक्षिणा घालून देवाला कौल लावण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. मढी येथील नाथांच्या यात्रोत्सवाच्या परंपरेबाबत देवस्थानचे अध्यक्ष शिवशंकर राजळे यांनी अधिक माहिती दिली. कानिफनाथ देवस्थान मढी येथील यात्रेच्या निमित्ताने आज देवस्थानच्या ठिकाणी होळी पेटवण्यात आलेली आहे. ही होळी माघ या अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी पेटवली जाते आणि विशेष म्हणजे ही होळी सार्वजनिक होळी जी प्रत्येक आपण परत महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरामध्ये बघतो की प्रत्येक घरोघरी जी होळी होत असते ती होळी तशा पद्धतीची न होता आजच्या दिवशी मढीची होळी ही प्रत्येक घरातून गोवरे आणून देवस्थानच्या ठिकाणी ही होळी साजरी केली जाते आणि एकत्रितपणे सामूहिक होळी केली जाते. त्या ठिकाणी नाथांची आरती म्हणून गणपतीची आरती म्हणून या होळीचे त्या ठिकाणी पेटवली जाते. आजच्या दिवशी खऱ्या अर्थाने गावाचा सण साजरा केला जातो कारण पुढच्या यात्रेच्या काळामध्ये जी आपली होळी असते त्यावेळेस मात्र ती होळी आहे ती वेगवेगळ्या समाजाच्या मानाप्रमाणे केली जाते. विशेषतः कैकडी समाजाची काठी लावून आणि गोपाळ समाजाची होळी त्या ठिकाणी देवस्थानच्या ठिकाणी केली जाते. देवस्थानच्या मार्फत गोपाळ समाजाला गोवऱ्या देऊन देवस्थानच्या खालच्या बाजूला मारुती मंदिरासमोर जी होळी होते ती गोपाळ समाजाची होळी होते. आजच्या दिवशीची होळी पेटवून खऱ्या अर्थाने म्हटलं तर आज यात्रा सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही. ही यात्रा जवळपास 1 महिना चालते आजच्या दिवशीपासून पाडव्यापर्यंत. त्यानंतर होळी झाल्यानंतर साधारण 13 मार्चला यावर्षीच्या 13 मार्च 2020 रंगपंचमी हा यात्रा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे. ज्या दिवशी कानिफनाथांनी समाधी संजीवन समाधी घेतली होती तो दिवस यात्रेचा मुख्य दिवस रंगपंचमीचा असतो त्यामुळे त्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. भट्टीचं सण या शब्दाचा अर्थ असा आहे पूर्वीच्या काळी सिमेंट वाळू अशा पद्धतीचं बांधकामाचं साहित्य उपलब्ध नसायचं त्यामुळे या कानिफनाथ देवस्थान गडाचं जे बांधकाम करण्यात आलेलं आहे त्या बांधकामाच्या दगडांच्या मध्ये जो चुना भरला गेला दगड जॉईंट होण्यासाठी तो जॉईंट करण्यासाठी जो चुना वापरला तो भाजून वापरला जायचा मग तो भट्टीमध्ये भाजल्यामुळं आजच्या दिवशी भट्टी चुना भाजून जी भट्टी तयार झाली त्यामुळे याला भट्टीचा सण असं म्हटलं गेलं. आणि यात्रेची पूर्वतयारी खऱ्या अर्थाने आज रंगरंगोटी असेल किंवा इतर जी काही यात्रेच्या पार्श्वभूमीवर केले जातात ते खऱ्या अर्थाने आजपासून सुरू होतात. नाथ भक्त नाथा ढाकणे यांनी आपली भावना यावेळी व्यक्त केली. शेवगाव इथून आलो भाविक म्हणून. इथं आमचे मित्रमंडळी भरपूर आहे आणि मित्रमंडळी नातेवाईक भरपूर आहे. हा भारतामध्ये सगळ्यात प्रथम असं मी पाहिलं की होळीच्या अगोदर 15 दिवस ही होळी पेटती आणि त्याच्यानंतर बाकी होळी चालू होते नाही का. हे मढी हे एक आगळं वेगळं देवस्थान आहे महाराष्ट्रामध्ये आणि गावाची होळी आहे आणि गाव सर्व एकत्र येतं त्या अनुषंगाने एक आनंद वाटतो असं पाहायला मिळालं. यावेळी सरपंच रखमाबाई मरकड, विश्वस्त अप्पासाहेब मरकड, देवीदास मरकड, माजी सरपंच भगवान मरकड, रवी आरोळे, बबन मरकड, बाळासाहेब पवार यांच्यासह भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. महानगर न्यूज ब्युरो, पाथर्डी.